तर आपल्याला इंदा कंपनीच्या समोर एक बिअर शॉप आहे, तिथून रेस्क्यू कॉल आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असेल त्या फ्रीजच्या मागे एक साप आहे, पण त्यांना क्लिअर दिसत नाही, त्यामुळे आपल्याला खोटा आलेला नाही आणि त्याच्यामुळे आता आपण ते लोकेशनला जाऊ आणि पाहू नक्की काय भेटतंय. चान्सेस असे आहेत ते कोबरा किंवा रॅट स्नेक म्हणजे धामण किंवा नाग असण्याचे चान्सेस जास्त आहेत. स्पेक्टॅकल गावात एवढं स्पेक्टॅकल वाटतं घेऊन येईल मग आई घेऊ का इकडे खाली गेलाय डायरेक्ट फ्रीजच्या खाली गेलाय मी हात काय स्पेक्टॅकलच घरी दिसला नाही मला स्पेक्टॅकल वाटतं एवढं जागा भरपूर या साईडला तर नाही बाटले देऊ नाही 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 मराठीत धुळनागिन बोलतात धुळनागिन आहे कारण नावावरून बरेच जण त्यांना तो विषारी आहे धुळनागिन बोलतात मराठी मध्ये बिनविषारी आहे. हा करतो हा पहा दाखवायला बघतो पण तो बिनविषारी साप आहे आपल्याकडे चार साप मोजून विषारी सर्व सापांना लोक विषारी समजतात. ही ब्रँडेड रेसर म्हणजे धूळ लागेल आपण इथेच बिअर शॉप आहे मिंडा कंपनीच्या समोर ते रेस्क्यू केलेली होती आणि आपण 100 मीटर अंतर पण सोडलेलं नाही त्या शॉप पासून आणि लगेच इथे आपण पाण्याच्या जवळ सोडत आहोत तिला. निघाल चला दादा